वसई नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा डोंगराळ भागात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या केल्या या भट्ट्यांमध्ये सुमारे चार ते पाच हजार लिटर गावठी दारू असल्याचे सांगितले जाते कारवाई केली आहे यात सुमारे पंधरा गावठी दारूचे ड्रम दारू माफियांनी जमिनीत पुरून ठेवले होते मात्र तुलिंज पोलिसांनी सर्च ऑपरेशन करत पंधरा ड्रम जमिनीतून बाहेर काढून उद्ध्वस्त केले आहेत नालासोपारा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दत्ता तोटेवाड आणि पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्या टीमने ही सदर कारवाई केली आहे